आता ह्या तरतुदीच्या बरोबरच हा एक दुसरा मुद्दा बघा तुम्हाला कसा वाटतो. त्याची गरज आहे का खरंच? त्याची खूप गरज आहे. हे जे ज्ञान संरचनावाद आणि नवीन ज्या पद्धती आणि जे काही सगळं आलंय त्याच्यामध्ये नवीन आहे पण जुनं पण खूप आहे. तसं म्हटलं तर नवीन काहीच नाही. तर स्वतःकडे बघत राहणं सारखं की हे जे चाललंय वर्गामध्ये माझ्याकडून चाललंय कसं होतंय, माझं बोलणं कसं होतंय, मी संवेदनशील मुलांच्या बाबतीमध्ये आहे का, अतिसंवेदनशील आहे का, अशा नाना प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्याची आपली जाण वाढण्यासाठी स्वस्थपणाने शांतपणाने स्वतःकडे बघायला आपण वेळ काढला पाहिजे. तर सहकार्यात्मक अध्ययन यशस्वी होऊ शकतं असा अनुभव आहे. म्हणजे नुसतं सहकार्यात्मक अध्ययनच नाही, एकंदरीतच अध्यापन आणि शिक्षकाच्या सगळ्या धबडग्याच्या आयुष्यामध्ये असा शांतपणाने वेळ कसा काय मिळू शकतो, पण तो काढला हा तर त्याचे खूप छान परिणाम दिसतात. मात्र आपण त्याचा इतिहास थोडासा बघायला गेलं सहकार्यात्मक अध्ययनाचा तर 1960 पद्धतशीरपणे सहकार्यात्मक अध्ययन ही हा एक वेगळेपणाने विचार करण्याची बाब शिक्षण क्षेत्रातली म्हणून त्याचा विचार व्हायला लागला, प्रयोग व्हायला लागले वर्गामध्ये. पण त्याच्या आधी एक म्हणजे अमेरिकेत हा बराचसा सगळा अमेरिकन इतिहास आहे. जॉन ड्यूई यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल, आपण बीएड करताना शिकलो, एमएड करताना त्यांचं नाव वाचले. ते अमेरिकन शिक्षण तज्ज्ञ होते, फिलॉसॉफर होते. त्यांचं असं म्हणणं होतं की चांगल्या लोकशाहीसाठी कृतीशील जबाबदार नागरिक घडवण्यासाठी शिक्षणामध्ये मुलांचा थेट सहभाग असला पाहिजे, एकमेकांच्या मदतीने शिकणं घडलं पाहिजे. आणि मग त्यांच्या विद्यार्थिनी होत्या ज्या मी आहेत, त्यांनी प्रत्यक्षात शाळेत शिकवत असताना आणि शिक्षण टीचर ट्रेनिंगच्या द्वारे सुद्धा त्यांनी मोठ्या प्रमाणावर सगळ्या शालेय व्यवहारांसाठी म्हणजे विषयाचं शिकणं असो किंवा शाळेतल्या अडचणी सोडवणं असो, शाळेच्या व्यवस्थापनामधल्या काही बाबी असो, सगळ्यासाठी मुलांच्या कोऑपरेटिव्ह ऍक्टिव्हिटीज डेव्हलप केल्या, करून घेतल्या. हे खूप मोठं पुढचं पाऊल होतं. त्याच्यानंतर कर्ट लेविन नावाचे जे सोशल सायकोलॉजिस्ट होते, सायकोलॉजीमधल्या सामाजिकतेचा त्यांनी मोठा विचार केला आणि गटांमध्ये परस्पर संबंध त्यांच्या एकमेकांच्या मधल्या आंतरक्रिया ह्याच्यावर त्यांचा बराच अभ्यास होता. तर त्याचाही प्रभाव मग खूप पडत गेला. त्यांचे विद्यार्थी रिचर्ड श्मक आता वयोवृद्ध आहेत ते, पण तरी खूप ऍक्टिव्ह आहेत. त्यांनी समूहामध्ये सकारात्मक परस्पर क्रिया कशा घडतील आणि त्याचा परिणाम काय घडतो शिकण्यावर, खूप चांगला परिणाम घडतो ह्याचे बरेच दाखले दिले, त्यांनी प्रयोग केले. त्यांचं एक सुंदर पुस्तक आहे ग्रुप ह्याच्याबद्दल. मॉर्टन डॉश हे पण लेविनचे विद्यार्थी, त्यांचा सहकार आणि संघर्ष याचा अभ्यास आहे 60 सालापासून. आणि त्यांनी जे बरेच प्रयोग केले त्यामध्ये त्यांना आढळून आलं की सहकारी समूह सहकाराने वागणारे आपसात म्हणजे सदस्य ज्याचे ज्या समूहांमध्ये ज्या गटांमध्ये सदस्यांचा एकमेकांशी खूप चांगला सहकार आहे त्यांचं प्रॉडक्ट खूप प्रभावी होतं, त्यांचं जे परफॉर्मन्स असतो तो खूप चांगला असतो. स्पर्धात्मक वृत्ती ज्यांची एकमेकांशी आहे, ज्या गटामधल्या सदस्यांची एकमेकांची सतत स्पर्धा असते किंवा गटांची एकमेकांची स्पर्धा असते, त्याच्यापेक्षा हे सहकारी गट हे कितीतरी जास्त परिणामकारक असतात असं त्यांना संशोधनात आढळून आलं. आपल्याला ते ऐकायला खूप साधं वाटेल, काही वेगळं ते काय माहितीच आहे आम्हाला, सहकाराने वागणं चांगलंच असतं, पण ते घडवून आणलं याची खरी ही खरी मेख आहे त्याची. तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करायचे. हा ज्ञान संरचना वादाशी जुळताच विचार आहे की विद्यार्थी स्वतः सहभागी झाले की त्यांना शिकण्यामध्ये शिकणं चांगलं
घडणारच आहे, नाना अंगाने घडणार आहे आमच्या जीवनाचा. त्याच्यानंतर जॉन्सन आणि जॉन्सन म्हणजे तुमच्यापैकी कोणी सरकारात्मक अध्ययनाचा कॉपरेटिव्ह लर्निंग कोलॅबरेटिव्ह लर्निंग बद्दल काही इंटरनेटवर सर्च केलाय का, बघितलंय का? कोणाच्याच परिचयाचं नाही आहे. परंतु तुम्ही जेव्हा बघाल तेव्हा मोठ्या प्रमाणावर जॉन्सन आणि जॉन्सन यांचं नाव घेतलं जातं. अमेरिकेतल्या मिनेसोटा विद्यापीठामध्ये त्यांचं खूप वर्षांपासून काम आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांनी इंटरडिपेंडन्स सोशल इंटरडिपेंडन्स थिअरी नावाची सहकार्यात्मक अध्ययनाची उपपत्ती तयार केली आणि ती सगळ्या वापरावर आणि संशोधनावर आधारित आहे. शिवाय त्यांनी काही पद्धतीही लर्निंग टुगेदर आणि इतर पद्धती वापरल्या. नंतर खूप म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीपासून जी सहकार्यात्मक अध्ययनाची संशोधनं झाली त्यातली चांगली दर्जेदार संशोधनं हुडकून त्या संशोधनांच्या बद्दलचं एकत्रित संशोधन ज्याला मेटा अनालिसिस म्हणतात असा करून त्यामधून त्यांनी स्पर्धात्मक सहकारात्मक किंवा वैयक्तिक याच्या तुलनेमध्ये सहकारात्मक वातावरण निर्माण करणारं जे अध्ययन आहे ते सर्वात प्रभावी असतं त्याचे बरेच त्यांना संशोधनातून दाखले मिळाले आणि ते त्यांनी पुढे ठेवून त्याचा त्यांनी त्यांच्या थिअरीमध्ये उपयोग केला. त्याच्याचबरोबर 1979 IAC ही संस्था आंतरराष्ट्रीय नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन स्थापन झाली. मी पण सदस्य आहे त्याची. त्यांचं खूप चांगलं काम चालतं. जगभरात सदस्य आहेत त्यांचे. तर 2 वर्षांनी कॉन्फरन्सेस घेतल्या जातात आणि अतिशय उत्तम सुंदर चोख आणि इंटरेस्टिंग अशा कॉन्फरन्सेस असतात त्या. तर त्यामध्ये असं दिसतंय की जगभरातले शिक्षक तिथे येतात, भेटतात आणि सगळीकडे प्रश्न कमी अधिक प्रमाणात सारखेच असतात. सगळ्याच देशांना इंग्रजीचा प्रश्न भेडसावत असतो. इंग्रजी बोलणारे देश सोडून, अमेरिका इंग्लंड सोडून, सगळ्यांना इंग्रजीबद्दल चिंता आहे. किंवा आमच्या देशात इंग्रजी कसं चांगलं, मग इंग्रजी शिकवण्यासाठी सरकारात्मक अध्ययनाचा वापर प्रचंड प्रमाणावर जगभर शिक्षक करत आहे. तर तुम्ही सुद्धा याचे अतिशय कमी दरामध्ये मेंबर होऊ शकताय. तुम्हाला मेंबर झाल्यावर त्याचे काही न्यूजलेटर वाचायला मिळतात. त्यातलं अध्ययावर तुम्हाला संशोधनांची माहिती मिळते. त्याशिवाय अजूनही काही काही कॉन्फरन्सला जाण्यासाठी काही सवलत वगैरे मिळू शकते. पण तो भाग राहिला तरी एक आपल्याला आपण जगात काय करत आहे नवीन नवीन छान त्याची माहिती होत राहते. एक सहकार्यात्मक अध्ययनाचा परिणाम असा दिसतो की प्रभुत्व बऱ्याच मुलांचं अध्ययन घटकावरचं वाढतं, ज्यामध्ये आपल्याला सगळ्यांना खूप रस असतो. शिक्षक म्हणून आपण कसले चांगले शिक्षक आहोत का नाही हे दाखवताना पहिली गोष्ट आपण म्हणतो की माझ्या मुलांचं संपादन इतकं आहे, इतकी हुशार मुलं माझी PSC ला आली, अंकी झाली, तमकी झाली. पण फक्त हुशारच मुलांचं नव्हे तर सर्वच मुलांचं संपादन म्हणजे इकडे विद्यार्थी संख्या आणि इकडे संपादनाची पातळी असं जर का आपण इकडे विद्यार्थी संख्या किंवा हे ॲप्टिट्यूड म्हटले संपादनाची पातळी तर ती संपादनाची बऱ्याच जास्त विद्यार्थ्यांची संपादनाची पातळी वाढलेली दिसते. एरवी काय असतं आपण गृहित धरत असतो की हे जे खूप जास्त संपादन असणारे विद्यार्थी आणि कमी संपादन अतिशय कमी संपादन असणारे विद्यार्थी यांची संख्या ही संख्या आहे ती ही संख्या खूप खाली आहे असं आपण गृहित धरतो आणि सर्वसाधारण गुण मिळवणारे विद्यार्थीच संख्येने बघून खूप जास्त असणारे आपण गृहित धरतो. पण ते बदलतात म्हणजे तर ते सहकार्यात्मक अध्ययनामध्ये सुद्धा ते बदलू शकतं. हे आपण बघितलं संशोधन नाना प्रकारांनी झालेलं आहे, चालू आहे आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये गट कसे असावे, किती जणांचे करावे, गटामध्ये आंतरक्रिया कशा असतात, मूलतत्व कुठली आहेत सहकार्याचं अध्ययनाची, त्याच्या यशस्वीतेचं प्रमुख काय आहे, नाना प्रकारच्या पद्धती लोकांनी शोधून काढल्या, तंत्र शोधून काढली, रचना शोधून काढल्या, हे नाना प्रकारांनी. आणि मग हे संशोधन काय सांगते, त्याच्या महत्त्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत, तर गटकार्य कसं द्यायचं ते एकमेकांच्या मदतीशिवाय पुढे होणार नाही असं गटकार्य. अजून काय प्रत्येक सदस्याची गटाच्या सदस्याची काहीतरी वैयक्तिक जबाबदारी आणि त्याला ती माहिती असली पाहिजे.
किंवा मी हे काम करायचंय गटामध्ये. पूरक संवाद एकमेकांशी त्यांचा संवाद होणं खूप आवश्यक आहे. मुलांचा एकमेकांशी संवाद, सामाजिक कौशल्य खूप आवश्यक आहे. माझ्या गटातल्या मुलांनी एखादी गोष्ट चांगली केली तर त्याला प्रोत्साहन देणं छान केलंय. त्याला एखादी गोष्ट करायला विचकत असला तो तर अरे तर मी तुला मदत करतो चल करूया आपण दोघांनी, तू केलंस हे छान केलंस आता पुढच्या वेळेला अजून छान होईल, हे असं मुलांना बोलायला शिकवायला लागतं. एकमेकांना प्रोत्साहन द्यायला मुलांना शिकवायला लागतं आणि जोडीने आपल्यालाही शिकायला लागतं की सकारात्मक आंतरक्रियांना प्रोत्साहन देणं त्याची कौशल्य ही अतिशय महत्वाची आहेत. नाहीतर मग भांडाभांडी होऊन गट फुटायला काही वेळ नाही लागत आणि गट फुटले की आपण नाही तर सोडलं. मुलं म्हणतात कशाला गट करा, कुणी सांगितलं डोक्याला का, त्यापेक्षा बोला शिकवा, महत्वाच्या गोष्टी अंडरलाईन करायला सांगा, थोडी गणित सोडवून घ्या वर्गात किंवा थोडंच माझं काम संपलं. पण माझं काम संपलं तर मग काय होतं, मग मजा नाही येत त्याच्या शिकवण्यात. माझी सगळी मुलं छान करते तेव्हा खूप जास्त मजा असणार आहे शिकण्यात शिकवण्यात. गट कसा काम करतोय त्याचा आढावा त्या गटाने घेत राहणं गरजेचं असतं. जर का लॉंग टर्म काम असेल, जेव्हा खूप दिवस चालणार गट कार्य जर का असेल तर तो आढावा घेत राहायला लागतो की गटाचं काम आपलं कसं चाललंय, जे करायचंय तेच करतोय ना, कुठल्या तरी गोष्टी वेळेने ना आपण लवकर. आणि शिवाय सहकारी वरिष्ठ यांचा पण पाठिंबा लागतो, पण पाठिंबा नसला तरी आपल्या वर्गात आपण करता येतो, छानपैकी घेता येतात आपल्या वर्गात. आपल्याला जरी पाठिंबा नसला तरी आहे, मग हळूहळू मिळत जातो पाठिंबा. ह्या विषयाची व्याप्ती खूप आहे. आपण बोलतोय त्याच्यामध्ये आता ह्याच्या तपशिलांच्याकडे जात नाही, फक्त तुम्ही लक्षात घ्या की खूप प्रकार याच्यामध्ये आहे, प्रचंड व्याप्ती आहे. सर्व विषयांसाठी वापरता येत, शिक्षक वापरतात तंत्र नवनवीन तयार पण करत राहतात. आपली आपली आपले खेळ पण आपण घेऊ शकतो, म्हणजे जसं तळ्यात माळ्यात आपण नेहमी खेळतो तर तो खेळ पण काहीतरी शिकवण्यासाठी वापरता येतो. तुम्ही वापरत असाल, अनेक जण तुमच्याकडे करत असतील असे प्रयोग करताय ना. बॉल घेऊन वेगळे वेगळे खेळ शिकण्यासाठी बॉल घेऊन वेगवेगळे खेळ वापरणं करत असतो आपण, करत राहतो किंवा करूया मजा येते. आणि त्याच्यामध्ये एकमेकांचं शिकणं जे घडतं ते जाणीवपूर्वक चांगलं शिकणं कसं घडेल हे बघता येतं आपल्याला. त्याचे लाभ प्रामुख्याने जॉन्सन यांनी जे संशोधन केली, अनेक संशोधनांचा आढावा घेऊन त्यांना असं दिसलं, तीन प्रकारचे मुख्य त्याचे फायदे दिसले विद्यार्थ्यांना. एक, त्यांचं पॉझिटिव्ह रिलेशनशिप तयार होतात, परस्परांचे संबंध त्यांचे मैत्रीचे तयार होतात, चांगले तयार होतात. ही गोष्ट लहान सहान नाही आहे. एफर्ट टू अचीव, संपादन वाढवण्यासाठी ती प्रयत्न करायला लागतात मुलं. मोटिवेशन वाढतं, प्रेरणा वाढते, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांची मानसिक आरोग्य त्यांचं चांगलं. आणि हे सगळे फायदे मुलांना झाले की आपोआपच शिक्षकाला शिकवण्याचं ओझं कमी होतं. हायर ऑर्डर थिंकिंग स्किल्स असं म्हटलं, त्याच्याकडे शिक्षकाला जास्त लक्ष पुरवणं शक्य होतं. शिक्षकाला मजा वाटते शिकवण्यात, विद्यार्थ्यांना मजा वाटत होते. हे छोटं नाही आहे ना ही गोष्ट. अशा अनेक गोष्टी घडू शकतात. शाळेला महाविद्यालयाला समाजाला फायदा होतो म्हणून ते लोकप्रिय होते. की सर्व जगभरात इतकी हिंसा वाढते, इतक्या नकारात्मक गोष्टी वाढत आहेत, तर कुठेतरी सकारात्मक अध्ययनाकडे हे जे शिक्षणातच हे जर का टीम स्पिरिट त्यांच्यामध्ये निर्माण झालं तर उत्तम. याच्यासाठी शिक्षक वळत आहेत. क्रोएशियाच्या एक संशोधक आहेत, त्यांनी मला असं सांगितलं होतं की यादवी झाली होती तिथे युगोस्लाविया क्रोएशिया या देशांमध्ये आणि मोठ्या प्रमाणावर विस्थापित झाले होते, हिंसा घडली होती आणि त्यांनी सगळे सैरभेद झालेले, मनाने खचलेले असे मोठ्या मोठ्या समुदाय तिथे येऊन एस्टॅब्लिश झाले होते. तर तिथे त्या बाईंनी शाळांमध्ये सहकार्यात्मक अध्ययनाचं काम चालू केलं, मोठ्या डिरीनेही चालू केलं आणि त्याला इतका प्रचंड चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिने
स्वास्थ्य सुधारलं, त्याच्याबरोबर पालकांचं स्वास्थ्य सुधारलं, पालकांचेही संपर्क साधला होता त्यांनी शाळेमध्ये चांगला. ही गोष्ट छोटी नाही आहे, म्हणजे खरोखरच त्याचा फायदा होतो आहे. त्यांना इतक्या चांगल्या रीतीने दिसून आलं. आता या सगळ्याबद्दल मला काय वाटते असं थोडासा, पण आता आपल्याला पुढे पण गरज आहे त्यामुळे ते थांबत नाही आहे, पण थांबून थांबून विचार करतो. आता लाभ हे होतात, पण सरसकट मी गट करून शिकवायला लागलं तर लाभ होतील असं नाही आहे. मग ते लाभ कधी होतील? तर मी त्याचा सलग काही दिवस वापर करेन. आताचं थिंक पेअर शेअर तुम्ही बघितलं तसं माझा एक घटक शिकवून झालाय. 15 मिनिटं झाली शिकवून, मुलं चोळपूळ करायला लागली आहेत, मुलं बघत आहेत माझ्याकडे, पण त्यांचं मन तिसरीकडे हे मला आता कळायला लागले. अशी एक 15-20 मिनिटात वेळ यायला लागते वर्गामध्ये जेव्हा आपण एकतर्फी बोलत असतो. मग त्यावेळेला आपण मुलांना काहीतरी कृती करायला दिली की आत्तापर्यंतचे 10 मिनिटांमध्ये काय झालं, त्यांना महत्त्वाचा मुद्दा कुठला वाटला याचा विचार कर. मग आपल्या जोडीदाराशी बोललो, मला म्हणून जे एकत्रितपणे जे महत्त्वाचं वाटलं ते काय आहे ते सांगा. असं जेव्हा होईल त्यावेळेला मग काही जणांनी वर्गात सांगितलं, चुकीचं सांगितलं तर आपण ते दुरुस्त केलं, बरोबर असेल तर वा छान म्हटलं. म्हणजे ह्यावेळेला पुन्हा 15 मिनिटांनी सगळी मुलं शिकण्यामध्ये परत गोळी गेली असं घडले. म्हणजे हे 5 मिनिटाचं जोडी काम हे जर का रोज आपण वर्गात घेत राहिलो अशा तऱ्हेने, तर दीर्घकालीन म्हणजे त्याचा सलग वापर केला तर त्याने प्रचंड फायदे होतात. करा बघून प्रयोग. कोण कोण बघणार आहे तुमच्यापैकी असा प्रयोग करून? कोण कोण बघणार आहे 5 मिनिटाचं जोडी काम? आज करताय. एका पुण्यातल्या महाविद्यालयातले अनेक शिक्षक करायला लागले, त्यांच्याबरोबर नाहीतर कॉलेजमध्ये जायचं म्हणजे काय लेक्चर घ्यायचं असंच असतं. एवढा पोर्शन असतो आमचा कसा म्हणा, पण आता ते करायला लागले. जे करायला लागले त्यांना खूप छान वाटते, मुलांना चांगलं वाटतं. दीर्घकालीन काय परिणाम होतील तुम्ही विचार करा, थोडा विचार करा आणि सांगा कोणी की रोज 5 मिनिटं वर्गात जर का असं थोडी काम घेतलं तर त्याचे काय परिणाम होतील, चांगले दिसतील असं वाटतंय तुम्हाला? कोणी सांगेल? एकमेकांशी बोलण्यातून काय चांगलं घडू शकेल? एकमेकांची जबाबदारी घ्यायला शिकतात मुलं. संवाद कौशल्य वाढेल, संवाद कौशल्य वाढेल. आपलं बोलणं शब्दात मांडणं आज कॉलेजच्या लेवलला सुद्धा प्रश्न भयंकर आहे की मुलांना अभिव्यक्तीच नाही, भाषेत योग्य भाषेत मांडताच येत नाही. डब्ल्यूच्या वाक्यात लिहिता येत नाही मला काय म्हणायचं ते. हा भयंकर मोठा कॉलेजच्या लेवलला प्रश्न आहे की तो शाळेतच सुटेल ना, की मुलं निदान योग्य शब्दात आपलं म्हणणं मांडायला तर शिकतील आणि शिकतात, नक्की शिकतात. रोज संधी दिली की मग त्याच्यात आपण काही वेळेला लिहायला सांगू, त्यांना थोडे दिवस तोंडी झालं की थोडे दिवसांनी लिहायला सांगू. ती लिहून पहा, एका वाक्यात लिहा तुम्हाला काय समजलं ते. वेळ नको जायला, तुमचा पोर्शन पुरावण्याची चिंता नको. होईल सगळं बरोबर, पण ही जर का कौशल्यच असतील तर 10वीच्या मुलांना आज 5वीचं येत नाही असं आहेच आहे ना अवस्था. आणि येत असलं तरी लिहिता येत नाही, मग त्याच्यावर उपाय आपणच करायला पाहिजे, कोण दुसरं करणार आहे? तर हे मार्ग आहे. खूप महत्वाची गोष्ट सांगितली, खूप दुसऱ्याचं ऐकून घेण्याची सवय मुलांमध्ये रुजते. म्हणजे बघा, आता तुम्हाला दिसते अजून एक महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे हे वेगळ्या रीतीने आपण तेच म्हणतोय की सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांचं समावेशन होतं, सहभागी होतात सगळी मुलं. कारण काय, मी जोडीतलं काम दिलं, 3-4 जणांना काम दिलं, हे दिसतायत का दोन्ही फोटो मागे? या इथे बघा, ही समावेशक शाळा आहे पुण्यातली, सर्व समावेशक शाळा अंकुर विद्या मंदिर. इथे निम्मी मुलं साधारण डिसेबल्ड आहेत, विविध तऱ्हेचं अपंगत्व किंवा अध्ययन अक्षमता किंवा काही मानसिक विकलांगता किंवा एकत्रित विकलांगता अशी असलेली निम्मी मुलं त्या शाळेत आहेत. तर इतकी जोडीनी बसून छान ती मुलं शिकतात, पण ती कधी शिकतील? त्यांना संधी दिली तर ना, आपण देणार संधी शिक्षक म्हणून. ह्या हे जरा दिसत नाही आहे मला वाटतं शिक्षक.
त्याच्यामध्ये 2 + 2 2 + 2 किती असा आहे मुलांनी काय काढले माहिती का असा असा हाताचं चित्र काढले का मुलांनी उत्तर नाही शिक्षक सांगत आहे शिक्षक ते स्वीकारत आहे चार आकडा लिहिणं अपेक्षित होतं तिथे पण त्या बाळांनी मुलांनी चार आकडा नाही लिहिलाय त्यांनी असं चित्र काढले मग आपण काय म्हणतो की रात्रीच्या वेळेला आकाशात डॅश नाही दिवसा आकाशात डॅश दिसतो मग आपल्याला काय वाटतं की मुलांनी सूर्यास लिहिलं पाहिजे दिवसा आकाशात डॅश दिसतो सूर्यास लिहिलं पाहिजे एका मुलाने लिहिलं पक्षी दुसऱ्याने लिहिलं चंद्र मी बघितलंय दिवसा पण चंद्र मग शिक्षकाने चूक दिली ना हे काय चाललंय आपल्याकडे आपल्याकडे आपल्या वर्गामध्ये काय चाललंय म्हणजे तुमच्यापैकी नक्कीच कोणाचं नसणार पण हे असं चालतं तर तसं नाहीये जे उत्तर मूल देत आहे ते शिक्षक स्वीकारतोय वेगळ्या पद्धतीने दिलंय ते शिक्षक स्वीकारतोय उत्तर जरी चुकीचं दिलं तरी सुद्धा मग आपण ते त्याचं चूक आहे हे कशा रीतीने आपण सांगतो त्याने खूप फरक पडतो की मुलाला वर्गात कमीपणा वाटे का छान वाटेल मी शिकतोय असं वाटेल त्याच्यामध्ये समोर धोके काय आहे तसं मग अशी म्हटलं तसं तसं म्हणायला गेलं तर धोका काही नाहीये पण तसं म्हणायला गेलं तर आहेत पण धोके की अपेक्षित यश मिळणारे आता मी समजा संपादन वाढावं म्हणून मी सहकार्यात्मक अध्ययन चला रे गट करा आणि लगेच आज गट केल्यावर लगेच सगळ्या मुलांना आलं का नाही टेस्ट दिली आणि आलं पाहिजे तर अपेक्षित यश नाही मिळालं तर लगेच आपण खचून जाऊ तर तसं नाही होतं कामा आपल्या अपेक्षा आपण बघितलं पाहिजे की अपेक्षा काय ठेवायची एक म्हणजे प्रत्येक मुलं सहभागी त्याच्यात झालं हे कोणाहून इथं यश नाही का आपण त्याचं यश म्हणून विचार करणार तर फक्त मार्कांकडे बघणार त्याला विषय आला का नाही हे बघणार विषय येण्याची सुरुवात आधी सहभागी शिकण्यात होऊन होणार आहे तर प्रत्येक जण सहभागी झाला रोज 5 मिनिट थोडी का मात्र झाला हे यश काही कमी आहे का फळ मिळेल ना आपोआप मिळेल फळ मग ते काय तर एक ते आहे दुसरं अपेक्षित यश नाही मिळालं तर म्हणजे काय असू शकतं का गट फुटतील भांडणं होतील सर्वात मोठा धोका काय आहे की गट शिक्षण यशस्वी होऊ शकत हा गैरसमज तयार होईल आपला विद्यार्थ्यांचा पालकांचा आणि सगळ्यांचा मग ते टाळायचं तर काय केलं पाहिजे आस्थापूर्वक नियोजनपूर्वक चिकाटी लवचिकता म्हणजे थोडं काहीतरी बिघडलं तरी ते न सोडता आपल्यात बदल करून करत राहायचं कोणा यशस्वी नाही कसं म्हणा याच्यासाठी शिक्षक शिक्षणामध्ये सहकार्यात्मक अध्ययन शिकवलं गेलं पाहिजे आता थोडा थोडा यायला लागलंय ते पण माफक प्रमाणात कुठेतरी शिकवण्याची पद्धत म्हणून येते किंवा डीएच्या अभ्यासक्रमामध्ये जुन्या अभ्यासक्रमामध्ये सगळीकडे गट चर्चा गट कार्य गट चर्चा गट कार्य असं लिहिलेलं होतं पण ते कसं घ्यायचं हे डीएडला शिकवणाऱ्या शिक्षकांनाच माहिती होतं तर त्रुटी जाऊ दे पण शिक्षक शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणावर ते दाखवले हे एस एन डी टी विद्यापीठातलं इथे पुण्याच्या कॉलेजमध्ये खेळ कॉलेजमधलं चित्र आहे या चित्रा सोहनी डॉक्टर चित्रा सोहनी नावाच्या प्राध्यापिका त्या रोजच आपल्या वर्गात सहकार्यात्मक अध्ययन वापरूनच बी एडचं सगळं शिकवतात विद्यार्थ्यांना शिकवत होते आता त्या रिटायर झाले तर म्हणजे जेव्हा माझ्या अनुभवाला आलं गटातलं शिकणं चांगलं आहे तेव्हा मी आपोआपच ते वर्गात वापरणार आहे तर हे शिकवलं गेलं पाहिजे आपण बघितलं लोकशाहीसाठी शाश्वत विकासासाठी सगळ्यांना सहभागी करून सगळ्यांचा समावेश करून सहकार्यात्मक अध्ययन ती संधी देतं त्यामुळे ते प्रत्येकाने वापरण्याला आपल्याकडे पर्यायच नाही पालकांच्या पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे कारण पालकांचा विरोध असू शकतो करून पाहिला होता की योग अध्यात्माचा उपयोग त्याच्यामध्ये खूप होतो कारण मगाशी सविता ते जसं म्हणाल्या की आज विद्यार्थ्यांना मला काय द्यायचे ते वृत्ती शिकण्याची कौशल्य
आवडतं, शिकणं छान आहे अशी काहीतरी वृत्ती असे समज त्यांच्यामध्ये निर्माण झाले पाहिजे. शिक्षक सहकार्यात्मक अध्ययन वापरत नाहीत कारण ते शिक्षकांच्याही अपेक्षा कदाचित खूप जास्त असतात किंवा ती कौशल्य नसतात. सामाजिक कौशल्य, विद्यार्थ्यांशी कसं संवाद साधायचा, विद्यार्थ्यांना स्वीकारायचं कसं, हे कदाचित कौशल्य कमी पडतात. त्यातनं सहकार्यात्मक अध्ययन बंद केलं जातं कधी कधी. आणि जगभर ही समस्या आहे की जेवढ्या उत्साहाने शिक्षक घेतात चालू करतात तेवढ्या उत्साहाने टिकत नाही. मग हे टिकावं याच्यासाठी योगाचा उपयोग होईल का, अध्यात्माचा उपयोग होईल का? योग अध्यात्म म्हणजे मला त्याचा एक त्यातला भोंगळपणा मृदूपणा अशा कल्पनांपासून पूर्ण दूर राहून त्यातले जे अभिजातता आहे अध्यात्मामध्ये खूप जो भावाशी पण संबंध जोडतो भावनेशी किंवा पूर्ण चांगल्या भावनेने प्रार्थना सुद्धा जी आपण म्हणतो सर्वेत्र सुद्धा सांगतो खूप चांगल्या भावनेने मनापासून रोज म्हणते तर आपोआप ते आपल्या कृतीमध्ये उतरायला लागतं आणि त्यातनं आपोआप सहकार्याची वृत्ती वाढायला लागते असं मला काही साधकांच्या बरोबर बोलल्यावर दिसून आलं. मी त्याच्या मुलाखती घेतल्या. काही पालक साधक, काही विद्यार्थी साधक, काही शिक्षक साधक यांच्या मुलाखती घेतल्या आणि ध्यानाच्या अभिजात योगाच्या नियमित अभ्यासातलं त्यांच्यामध्ये सहकाराला अनुकूल सहकारी असे अनेक बदल घडलेले दिसले. आपल्या मुलीला मारणारी आई मारायची म्हणजे का, की माझी मुलगी हुशारी माहिती आहे तिच्या मार्गांमध्ये का मी हुशारी दिसत आहे, एकुलती एक मुलगी आहे, मग मला राग आला, मग मी तिला फटके मारले, तिला अभ्यास करायला अशा म्हणणारे पालक बदलले. मुलीचं ऐकून घ्यायला मुलीचं असं सर म्हणालात ना की दुसऱ्याचं ऐकून घ्यायची वृत्ती वाढेल. माझ्या अपेक्षा त्या लागायच्या, शिक्षक म्हणून माझ्या अपेक्षा, मला आलेले ताण त्या तरा मुलांच्या वरती घेत हे सगळं कमी होऊन निवडत गेलो आपण की सहकार्याची वृत्ती वाढते. तर हा एक उपाय असू शकतो. पण त्याच्यामधनं थोडे थोडे सहकार्यात्मक अध्ययनाबद्दल
lalita@gmail.com असं आहे. तर जरूर संपर्क करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर स्वागत आहे.